आज आपण बनवतो दिवाळी स्पेशल स्मिताज अमेझिंग स्टाईल लसूणची शेव. लसूणी शेव आहे किंवा गार्लिक शेव आहे. एक किलो बल्कमध्ये बनवतो. तिथे घेतलेलं आहे एक किलो चण्याचं पीठ. त्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे इथे 300 ग्रॅम तांदळाचं पीठ. अतिशय अमेझिंग होते, टेम्पटिंग होते, क्रिस्पी होते. रेसिपी फुल प्रूफ आहे. बल्कमध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही रेसिपी फॉलो करू शकतात. या रेसिपीने 2 किलो तुमची शेव तयार होते. 1 किलो चण्याच्या पीठामध्ये आपण 300 ग्रॅम तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स करणार आहोत. 3 टेबलस्पून मी इथे घेतलेलं आहे मीठ. मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे करू शकतात, पण आयडियली 3 टेबलस्पून आपल्याला मीठ घ्यायचं आहे. कच्च्या तेलाचं मोहन घेतलेलं आहे मी 6 टेबलस्पून. 2 टेबलस्पून भरून मी घेतलेलं आहे भाजलेल्या ओव्याची पावडर. मी काय ओवा भाजते आणि मग त्याची पावडर करते. सगळ्यात पहिल्यांदा मीठ घालूया. जसं मी सांगितलं 3 टेबलस्पून आपल्याला मीठ लागणार आहे. मला हाताची सवय आहे, मी अंदाजाने घालते. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ घाला. ओवा भाजून घ्यायचा आहे आणि मग त्याची पावडर करायची आहे, कारण आपण 0 नंबरच्या शेवेच्या साचेने आपण करणार आहोत. त्याच्यामुळे ओवा हा निघत नाही साच्यातून, म्हणून आपण भाजून घेतलेला आहे ओवा आणि मग त्याची पावडर केली आहे. 2 टेबलस्पून ओव्याची पावडर घातलेली आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. 1 टेबलस्पून मी घातलं हळद. हळद घातल्यामुळे शेवेचा कलर हा अप्रतिम येतो. नक्की टाका. ज्यांना बल्कमध्ये शेव बनवायची आहे किंवा जे ऑर्डरसाठी बनवतात, ही त्यांच्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे. तुम्ही जर मला खाद्य जत्रेच्या चॅनलवरती पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. 100 ग्रॅम लसूण घेतलेले आहेत. मिक्सरच्या जारमध्ये पाणी टाकायचं आहे आणि लसूणची आपल्याला पेस्ट करायची आहे. तुम्ही जर लसूणी शेव नसेल करणार तर ही सेम रेसिपी फॉलो करा, लसूणला स्किप करा. 1 टेबलस्पून भरून मी त्याच्यावर हळद घातलेली आहे. हळद हा फक्त कलरसाठी यूज केलेला आहे. हळदीचा आपल्याला फक्त कलर हवा आहे, टेस्ट नको आहे. सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये 6 टेबलस्पून भरून मी तेलाचं मोहन टाकलेलं आहे. तेल कच्चं घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. तेल अजिबात आपल्याला गरम नाही करायचं आहे. तेल जर तुम्ही गरम केलं तर तुमची जी शेव आहे ही कडक होते, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तेलाचं मोहन कच्चं असणं खूप गरजेचं आहे. तेल अजिबात आपल्याला गरम नाही करायचं आहे आणि तेल कच्चंसुद्धा खूप जास्त नाही घालायचं आहे. खूप जास्त जर तुम्ही तेल घातलं, मोहन घातलं, तर जेव्हा आपण शेव करणार तेल खूप जास्त शेव पिते, तेलकट शेव होते. त्याच्यामुळे मी जशी रेसिपी दाखवली आहे तशी सेम टू सेम यूज करा. ज्यांना इतक्या बल्कमध्ये नसेल करायचं त्यांच्यासाठी रेसिपी मी सांगते त्यांना कशी करायची आहे. ज्यांना इतक्या बल्कमध्ये नसेल करायचं त्यांच्यासाठी 2 कप बेसन आहे आणि 2 कप बेसनला 1 कप हे तांदळाचं पीठ आहे. तांदळाचं पीठ नक्की टाका, कारण तांदळाच्या पीठामुळे तुमची शेव जी आहे ही क्रिस्पी होते, क्रंची होते. खूप लोकांची नुसती बेसनामुळे कडक होऊ शकते, तर ही खूप छान टिप आहे, नक्की फॉलो करा. मी भरपूर वर्ष ही अशीच बनवते आणि मी बल्क कुकिंग करते. आमचे दिवाळी फराळ असतात. साधारणतः 12 किलोचे आम्ही शेव याच प्रमाणामध्ये बनवलेले आहेत. तुम्ही जर मला फेसबुकवरती पाहत असाल तर हा सेम व्हिडिओ माझा फेसबुकवरतीसुद्धा शेअर आहे. तुम्ही तो हिंदीमध्ये तिथेसुद्धा ऐकू शकता. सगळं साहित्य मिक्स झाल्यानंतर जसं मी आत्ताच सांगितलं, 100 ग्रॅम लसूण, सोललेले लसूणला मिक्सरमधून आपल्याला पेस्ट करायची आहे. पेस्ट करताना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी जास्त घातलं होतं. ही लसणाची पेस्ट आपल्याला गाळून यूज करायची आहे. मिक्सरला वाटलेले लसूण हे तुम्हाला गाळायचे आहेत गाळणीने, कारण त्याच्यामध्ये खूपसे असे मोठे मोठे कण राहून जातात. त्याच्यामुळे गाळणं खूप जास्त गरजेचं आहे. मिक्सरमध्ये फाईन पेस्ट नसेल झाली व्यवस्थित तर शेव ही तुमची पडणार नाही चकतीमधून. त्याच्यामुळे ही पेस्ट गाळून घ्या. थोडंसं जास्त पाणी टाकून आपण गाळून घेणार आहोत आणि याच पाण्याने, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचं लसूण असेल अशा पाण्याने आपण पीठ भिजवणार आहोत. तर 2 किलो मेजरमेंट आहे आपल्याकडे. 1 किलो बेसन आहे. 300 ग्रॅम तांदळाचं पीठ आहे. 100 ग्रॅम इथे मी लसूण घेतलं होते. पाण्यात सकट ह्याला मिक्सरमध्ये पेस्ट केली होती. सगळ्यात पहिल्यांदा गाळून घेऊया, पाणी घालूया. आता हे जे पीठ आहे ना आपल्याला एकदम नरम भिजवायचं आहे, त्याच्यामुळे पाणी थोडंसं जास्तच घ्या, गाळून घ्या व्यवस्थित.
साधारणतः हे जे पीठ आहे आपलं नरम भिजवायचं असतं. तुम्ही याआधी जर शेवेचं पीठ हे कडक भिजवत असाल तर आजपासून नरम भिजवायला सुरुवात करा. नरम पीठाचे शेव अतिशय क्रिस्पी होतात. तुम्हाला मी जी रेसिपी शेअर करते कायम खाद्यचर्ये होती ही 100% फुल प्रूफ रेसिपी असते. त्याच्यामुळे मी जसं बनवलं तसं तुमच्या घरी बनलं जातं. खूप जण मला फॉलो करतात, माझ्या रेसिपी बनवून बघतात, त्यांचे रिव्ह्यूज मला शेअर करतात, फोटो शेअर करतात. खूप छान वाटतं जेव्हा आपल्याला यूट्यूबवरती फेसबुकवरती फॉलो केलं जातं आणि मी ज्या रेसिपी तुम्हाला दाखवत्या त्या रेसिपी तुम्ही घरी बनवून बघतात आणि तुमचे फोटो मला शेअर करतात. त्यामुळे दरवेळा नवीन नवीन काही ना काहीतरी मी तुमच्यापर्यंत घेऊन येते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटलेला आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा पाणी थोडं थोडं घालूया. एकत्र जर पाणी घातलं नरम करायला तर पिठाचे गोळे तयार होतात, लंपी होईल. त्यामुळे थोडं थोडं पाणी घाला आणि हे पीठ मळून घ्या. पीठ आपल्याला एकदम सैलसर भिजवायचं आहे. शेवेची ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की पीठ हे कायम सैलसर असणं खूप गरजेचं आहे. तर असं हे पीठ भिजून घेऊया. सुरुवातीला घट्ट पीठ भिजवा, कारण एकत्र पाणी घातलं तर पिठाचे गोळे तयार होतील, हे व्यवस्थित मिक्स नाही होणार. तर आधी घट्टसं पीठ भिजून घेतलं आणि मग लागेल तसं पाणी टाकत टाकत मी पीठ भिजवते. टाकण्याची प्रोसेस थोडीशी फास्ट करणं गरजेचं आहे. बघा, आधी नॉर्मल जसं आपण पीठ भिजवतो, कणिक भिजवतो, तशा पद्धतीने मी भिजून घेतलेलं आहे. सगळं सुकं बेसन व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता ॲडिशनल जे पाणी घालायचं आहे ते वरतून हळूहळू आपण ॲड करूया आणि पीठ पातळसर करून घेऊया. शेवेचं पीठ हे पातळ भिजवणं खूप गरजेचं आहे. खूप जास्त पाणी नका घालू. कितपत पातळ करायचं आहे हे मी दाखवलेलं आहे. थोडंसं अंदाज घेत घेत तुम्ही पाणी ॲड करा आणि इथे पीठ आपण सॉफ्ट मळून घेतलेलं आहे. महत्त्वाची टीप आहे की सगळ्यात महत्त्वाचं की जे तुम्ही तेल घालाल ते अजिबात गरम नाही करायचं आहे. आणि सेकंडली खूप जास्त थंड तेलाचं पण मोहन नाही घालायचं आहे. खूप जास्त तेलाचं मोहन घातलं तर तुमचे शेव भरपूर तेलकट होते. आणि गरम तेलाचं मोहन घातलं तर तुम्ही जेव्हा ती तळणार आहात तेव्हा ती सगळी विरघळून जाते तेलामध्ये. बघा, लागेल तसं पाणी टाकत टाकत इथे मी पीठ भिजवत आहे. तुम्हाला जर तिखट शेव आवडत असेल तर तुम्ही या रेसिपीमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तुमच्या चवीप्रमाणे लाल मिरची पावडर ॲड करू शकतात जर तिखट शेव आवडत असेल. मी इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये लसूणी शेव दाखवत आहे. मस्तपैकी बघा किती नरम पीठ मी भिजवलेलं आहे. पीठ भिजवल्यानंतर आता आम्ही दोघं मिळून हे शेव बनवली होती. 2 गॅसवरती 2 तेलं तापत ठेवली होती मी. म्हणजे मला साधारणतः अर्धा तास लागला होता ही सगळी शेव करण्यासाठी. तुम्ही जर एकटे करणार असाल तर पीठ झाकून ठेवा. पीठ जर उघडं ठेवलं तर पीठ हे नरम पडतं जास्त आणि सेकंडली वरतून एक पापुद्रा तयार होतो. एकटे जर करणार असाल तर पीठाला झाकून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. पीठ भिजवल्यानंतर परातीमध्ये काढून घेते म्हणजे तुम्हाला अंदाज पण येईल की मी पीठ कितपत भिजवलेलं आहे. परत सांगते, आम्ही दोघांनी मिळून ह्या शेव केल्या होत्या. मला फक्त अर्धा ते पाऊण तास लागला होता. तुम्ही जर घरी एकटे करणार असाल तर पीठ अजिबात उघडं ठेवू नका. परातीमध्ये जरी ठेवणार असाल तरी झाकून ठेवा, नाहीतर वरती एक पापुद्रा तयार होतं. कारण चण्याचं पीठ हे पटकन सुकून जातं आणि वरतीचा पापुद्रा आला तर जी आपण शेवेची जाळी टाकणार आहोत त्याच्यामधून तुमची शेव ही पटकन पडत नाही. बघा किती सॉफ्ट आणि मस्त पीठ भिजवलेलं आहे. आता मी एकदम शेवेचा जो एकदम शेवटचा चकती असते म्हणजे 0 नंबरची जी चकती असते ती यूज केलेली आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम्हाला जी आवडत असेल जाडी शेव, बारीक शेव, मध्यम आकाराची शेव त्याप्रमाणे तुम्ही इथे साचा यूज करू शकतात. तर इथे माझं पीठ मस्तपैकी मळून झालेलं आहे. सैलसर पीठ भिजवलेलं आहे. इथे बाजूला मी तेल ऑलरेडी तापत ठेवलं होतं. दाखवत आहे तुम्हाला तेल पण. जसं नॉर्मल तुम्ही रेग्युलर घरामध्ये बटाट्याची भजी करता त्याच पद्धतीने इथे आपल्याला तेल यूज करायचं आहे. माझी कढई खूप मोठी आहे म्हणून मी 1 किलो तेल एका कढईमध्ये यूज केलं होतं. तुमची कढई लहान असेल तर तुम्ही तेल कमी घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटलेला आहे.
तुम्हाला जर मराठी येत नसेल तर हा सेम व्हिडिओ आमच्या हिंदी FBच्या चॅनलवरती अपलोड आहे, तुम्ही तो तिथे सुद्धा चेक करू शकतात. आज खाद्य जितेंद्र चॅनलवरती तुम्ही कदाचित मला पहिल्यांदाच पाहिलेली असेल. ठाण्यामध्ये गेले 13 वर्षे मी क्लासेस घेते. स्मिताज अमेझिंग हे आमचे क्लासेस आहेत. जर तुम्हाला ऑफलाईन ऑनलाईन कुठलेही क्लासेस करायचे असतील तर तुम्ही मला 7506832879 या नंबरला व्हॉट्सअप करू शकतात. मी कधीच आतमे तेलाचा हात लावत नाही, पाण्याचा हात घेतलेला आहे. मी कायम पाण्याचा हात लावून त्याचं पीठ परत उचलते. सोरा घेतला आहे ज्याच्यामध्ये आपण शेव टाकतो. बघा इथे पीठ घातलेलं आहे. हे पीठ पातळ आहे त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा तुम्ही सोऱ्यात भरतात ना असं वाटते की हा सोरा भरला गेला आहे. बघा असं दाबायचं आहे, त्याला आपटायचं आहे. म्हणजे बघा पीठ जे आहे हे परत खाली बसेल. परत वरती थोडंसं ॲड करा, परत असं आपटून घ्या जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, आणि परत वरती पीठ भरा. सगळं संपूर्ण पीठ भरल्यानंतर सोऱ्याचं जे झाकण असतं ते घट्ट लावणं गरजेचं आहे. जर तुम्ही पहिल्यांदा शेव करणार असाल तर थोडीशी काळजी घ्या, कारण ही जी शेव आहे ही डायरेक्ट तेलामध्ये टाकायची असते. तुम्ही जर पहिल्यांदाच करणार असाल शेव तर जे तुमच्या घरी मोठे वयस्कर लोक असतील किंवा जे जाणकार असतील त्यांना तुमच्या बाजूला उभे करा, जेणेकरून ते तुम्हाला गाईड करू शकतील. जेव्हा आपण ह्याला तेलामध्ये सोडणार आहोत, तेलाचं टेम्परेचर हे मीडियम असणं गरजेचं आहे. जसं तुम्ही कायम भजी करता तेवढ्याच टेम्परेचरला आपण शेव तळतो. जेव्हा तुम्ही शेव टाकणार आहात डायरेक्ट तेलामध्ये तेव्हा गॅसची फ्लेम ही मंद आचेवर ठेवायची आहे. बघा तेल माझं तापत थोडंसं वेळ होतं. तेल पूर्णपणे तापणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण डायरेक्ट तेलामध्ये शेव सोडणार आहोत. पहिल्यांदाच जर शेव करणार असाल तर जसं मी आत्ता सांगितलं थोडीशी काळजी घ्या. सोरा जो असतो त्याला व्यवस्थित बंद करा. तेल व्यवस्थित तापल्यानंतर जेव्हा तुम्ही शेव टाकणार आहात गॅसच्या फ्लेमला आपल्याला मंद ठेवायचं आहे, कारण जेव्हा आपण डायरेक्ट तेलामध्ये टाकतो आपल्या हातावरती वाफ येऊ शकते, गरम लागू शकतं. त्याच्यामुळे मंद आचेवरती आपण पहिल्यांदा शेव टाकणार आहोत. आणि मग शेव टाकून झाल्यानंतर गॅसच्या फ्लेमला आपल्याला मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे. त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्या जेव्हा तुम्ही शेव तेलामध्ये सोडणार असाल त्यावेळेला. तर चला, तेल मस्तपैकी तापलेलं आहे. गॅसच्या फ्लेमला इथे मी स्लोवरती ठेवलेलं आहे आणि इथे थोडीशी शेव काढून बघितली व्यवस्थित पडते. आणि इथे डायरेक्ट गॅसवरती तेलामध्ये अशा मस्तपैकी शेव मी सगळ्या करून घेतल्या होत्या. बघा किती मस्त शेव पडत आहे. 0 नंबरचा सोरा मी इथे यूज केला होता. 0 नंबरची शेवेची जी चकती असते ती यूज केली होती. माझी कढई खूप मोठी आहे त्याच्यामुळे मी 1 लिटर तेल घेतलं होतं आणि ही शेवसुद्धा मोठी टाकली होती. छोट्या कढईमध्ये थोडंसं तेल घ्या आणि तेलामध्ये जितकी बसेल तितकी शेव एका वेळेला करा. लगेच उलटं सुलटं नाही करायचं आहे. जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे. एक साधारण 2 मिनटं लागतात. 2 मिनटं झाल्यानंतरच तिला आपल्याला उलटी करायची आहे. त्याच्यामुळे घाई करू नका उलटं करण्यासाठी. जेव्हा ती नरम असते तेव्हा ती लगेच उलट तुम्ही केलीत तर ती तुटण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे थोडंसं होल्ड करा, थोडंसं थांबा. असं जाणीव झाली की तुमची शेव हलकीशी कडक झाली आहे त्याच्यानंतर आपण त्याला उलटं करणार आहोत. उलटं करणं खूप सोपं आहे. जर एवढी मोठी शेव तुम्हाला टाकत नसेल जमणार तर छोट्या छोट्या शेव टाकलात तरीसुद्धा चालेल. शेवटी आपण जेव्हा त्या डब्यामध्ये भरणार आहोत तेव्हा कुसकरून ती शेव आपल्याला बारीकच करायची असते. बघा आता मी ह्याला लिफ्ट केलं आहे, उलटं केलेलं आहे. साधारणतः पूर्ण प्रोसेस करण्यासाठी तळण्यासाठी 3 ते 4 मिनटं एवढेच लागतात, कदाचित त्याच्यापेक्षा कमी लागतात. अशा पद्धतीने माझ्या सगळ्या शेव इथे मी करून घेतल्या होत्या. वजनावरती 2 किलो शेव होतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा. माझी मैत्रीण नीता आहे, आम्ही दोघींनी मिळून दिवाळी फराळ आम्ही बनवतो. कारण एकटीला करणं हे सगळं शक्य नव्हतं. 2 दिवसात आम्ही 12 किलो शेव बनवली होती. लसूण शेव मी 6 किलो केली होती. तर एका वेळेला 6 किलोचं पीठ भिजवणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे 2-2 किलो असं पीठ मी भिजवलं आणि पटापट आम्ही इथे शेव बनवलेली आहे.
व्हिडिओ आवडला असेल किंवा जर तुम्हाला क्लासेस करायचे असतील, आमचे ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस आहेत, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे 7506832879. प्लेटवरती काढून ठेवा, कारण अजिबात शेव ही ऑइली होत नाही. त्याच्यामुळे डायरेक्ट तुम्ही प्लेटवरती ठेवू शकतात, किंवा जर टिश्यू पेपर असेल तर टिश्यू पेपरवरती, बटन पेपरवरतीसुद्धा तुम्ही शेव ठेवू शकतात. पण मला याची गरज नाही लागत, कारण माझी शेव ही अजिबात तेलकट होत नाही. साधारणतः 2 ते 3 महिने रूम टेम्परेचरवरती एअरटाईट डब्यामध्ये ही शेव जशीच्या तशी राहते. नक्की करून बघा, यावर्षी दिवाळीला माझ्या स्टाईलने सेव्ह करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करा, आणि तो तुम्ही पदार्थ बनवून पाहिला असेल तर मला तुमचे फोटो, तुमचे रिव्ह्यू नक्की शेअर करा. आणि आमच्या FB पेज स्मिताज अमेझिंगला सुद्धा फॉलो करा. तर या पद्धतीने मी सगळ्या शेव बनवून घेतल्या होत्या. खूप छान क्रिस्पी शेव तयार होते. लसूण नसेल तुम्हाला घालायचं तर नुसती पिवळी शेव बनवा. तिखट शेव आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या अंदाजाने आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर ॲड करा. टॅमॅटो शेव आवडत असेल तर त्याच्यामध्ये थोडीशी टॅमॅटोची प्युरी ॲड करा. पालक शेव आवडत असेल तर पालकाची प्युरी ॲड करा. कुठल्याही फ्लेवरमध्ये तुम्ही शेव बनवू शकतात. रेसिपी सिम्पल हीच फॉलो करा. फक्त टॅमॅटो किंवा जर तुम्ही त्याच्यामध्ये पालक घाला असाल तर ते ॲडिशनल त्याच्यामध्ये ॲड करा. थँक्यू.